उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्याने विधिमंडळातील विरोधी पक्षांचे संख्याबळ कमालीचे घटले आहे. काल परवापर्यंत विरोधी बाकावरून सरकारवर टीका करणारे अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे आता सरकारचा भाग झाल्याने विरोधी पक्षाचा आवाज जरा क्षीण झाल्याचं दिसतंय. या अधिवेशनात विधानसभेत जवळपास 200 पेक्षा अधिक आमदार सत्ताधारी बाकांवर दिसणार, तर विरोधी बाकांवर काँग्रेसचे 44, ठाकरे आणि राष्ट्रवादी पवार गटाचे एकत्रित 30 आसपास आमदार असतील. त्यामुळे राज्यातील ज्वलंत प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरताना विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षांची कसोटी लागणार हे मात्र नक्की. तुम्हाला या पावसाळी अधिवेशनात कुठले प्रश्न येतील असं वाटतंय? तुमच्या कुठल्या प्रश्नांवर राज्य सरकारने चर्चा करावी किंवा विधिमंडळात याविषयी चर्चा व्हावी असं तुम्हाला वाटतंय? हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तुर्तास इथेच थांबूया.